गोंदियात ओबीसी वसतिगृहाच्या मागणीसाठी भीक मांगो आंदोलन करण्यात येत आहे आणि भिकेतून मिळालेले पैसे राज्य सरकारला पाठविण्यात येणार आहेत. राज्यात ओबीसी विद्यार्थ्यांकरिता 72 वसतिगृहे राज्य सरकारने मंजूर केली आहेत. मात्र निधीअभावी ही वसतिगृहे राज्य सरकारने सुरू न केल्याने गोंदियात आज ओबीसी समाजबांधवांनी शहरात भीक मागो आंदोलन करून भिकेतून मिळालेले पैसे राज्याचे उपमुख्यमंत्री तसेच अर्थमंत्री अजित पवार यांना मनी ऑर्डर करून पाठविण्यात येणार आहे. सरकारने ओबीसी वसतिगृहांकडे दुर्लक्ष केल्याने हे भीक मागो आंदोलन करण्यात येत असून आता तरी राज्य सरकारने ओबीसी समाजाची दखल घेतली नाही तर यापुढे भव्य आंदोलन करू असा इशारा ओबीसी बांधवांनी दिला आहे. काय सांगणार आज भीक मागो आंदोलन करताय ओबीसी कधीसाठी भीक मागो आंदोलन? राज्य सरकारने गेल्या 2 वर्षापासून ओबीसी वसतिगृह मंजूर केलेले आहेत. मात्र ते वसतिगृह सुरू करण्याकरता शासनाकडे निधीची वानवा आहे आणि सरकारकडे निधीचा वानवा असल्यामुळे आम्ही ओबीसी संघटनेच्या वतीने भीक मागून हा निधी मनी ऑर्डरद्वारे राज्य सरकारला वित्त विभागाला आणि ओबीसी मंत्रालयाला पाठवणार आहोत, जेणेकरून या निधीतून वसतिगृह सुरू करण्याकरता सरकारला जाणीव आणि जागृती होईल आणि ओबीसींचे वसतिगृह सुरू करण्याकरता ते प्रयत्न करतील. महाराष्ट्र शासनाला आम्ही अगोदरच आम्ही एक चेतावणी दिली होती निवेदनाद्वारे आणि सांगितलं होतं की तुम्ही येत्या 15 सप्टेंबरपर्यंत आपण जर सुरू आपले वसतिगृह सुरू केले नाही तर आम्ही शासनाला भीक मागो आंदोलनाच्या माध्यमातून त्यांना जागृती करण्याचे काम करणार होतो. परंतु अद्याप महाराष्ट्र शासनाकडे ओबीसीचे 72 वसतिगृह मुलामुलींकरता सुरू करायचे होते. सगळी उपलब्धता झाली आहे, फक्त निधी अभाव हे काम अडलेलं आहे आणि महाराष्ट्र शासनाजवळ निधी नाही आणि म्हणून आम्ही आज ओबीसीचे सर्व लोक एकत्रित येऊन महाराष्ट्र शासनाला एक भीक मागो आंदोलनाच्या माध्यमातून त्यांना एक निधी पाठवणार आहोत, जेणेकरून हे महाराष्ट्र शासनाला जाग येईल आणि ओबीसीचे वसतिगृह सुरू होतील अशी आमची संकल्पना आहे. आणि यानंतर जर त्यांनी सुरू केलं नाही तर मोठं आंदोलनसुद्धा उभारण्यात येईल असं आम्ही या निमित्तानं विचार केला.